नमस्कार, मी अच्युत भोसले, महाराष्ट्र चित्रपट महासंघ नवी मुंबई आणि साई सागर एंटरटेनमेंट नवी मुंबई या संस्थेने डॉक्टर कृष्णा मदनराव कोरडे यांची स्टार महाराष्ट्राची या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे. डॉक्टर कृष्णा कोरडे हे मूळचे जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील भोरखेडा या गावचे आहेत. भोरखेडा हे गाव आजही त्या गावाची लोकसंख्या 350 ते 400 असेल. गावात किराणा दुकान नाही, गावाला रस्ता नाही, गावात शाळा नाही. अशा अवस्थेत अशा गावातून एक विद्यार्थी प्राथमिक शाळा तिथं करतो आणि आज शिर्डी संस्थानाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नामवंत हृदयरोग तज्ज्ञ म्हणून काम करतो. हा त्यांचा एकेका खेड्यातल्या मुलाचा हा प्रवास नक्कीच ऐकण्यासारखा, समजून घेण्यासारखा आहे. एक शून्यातून विश्वनिर्मिती ज्याला म्हणतात, अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व आहे. या सगळ्या त्यांच्या आयुष्याचा प्रवास आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा. साहेब माझं पूर्ण नाव कृष्णा मदनराव कोरडे. तुमचं गाव कुठलं आहे आणि गावाची काय पार्श्वभूमी आहे? सरासरी माझं गाव भोरखेडा हे जाफराबाद तालुक्यामध्ये, पोस्ट आमचं माहुरा आहे आणि गाव जाफराबाद भोरखेडा आहे. भोरखेडा या गावची लोकसंख्या आज रोजीला 350 ते 400 असावी आणि गावाची ग्रामपंचायतसुद्धा ग्रुप ग्रामपंचायत आहे आमची. एक अत्यंत छोटंसं गाव किंवा वस्ती म्हणू शकतो तुम्ही त्याला. भोरखेडा हे गाव ज्यावेळेस मी पहिली दुसरीला होतो तेव्हा त्या गावची लोकसंख्या 300 वगैरे असावी. आमच्या गावामध्ये त्या काळामध्ये वृत्तपत्र किंवा किराणा दुकान किंवा कोणतीही सुविधा ना आपली एसटी यायची आणि जवळपास भोरखेड्यावरनं 4 किलोमीटर दूर माहुरा एक गाव होतं. कोणत्याही संसाधनाकरता, किराणा दुकानापासनं तर कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टी करता आपल्याला पायदळी किंवा बैलगाडीमध्ये तिथं माहुऱ्याला जावं लागायचं. आज रोजी सुद्धा भोरखेडा या गावात अत्यंत छोटं गाव असून किराणा दुकान म्हणा किंवा पेपर न्यूज चॅनेल वगैरे अशा काही गोष्टी सध्या अवेलेबल नाही आहेत. डॉक्टर साहेब, तुमचं प्राथमिक शिक्षण कुठं झालं, त्यानंतर माध्यमिक कुठं झालं, महाविद्यालय शिक्षण कुठं झालं आणि कुठल्या परिस्थितीत झालं याबद्दल तुमची माहिती सांगा. माझं प्राथमिक शिक्षण हे माहुरा येथे जिल्हा परिषद प्रशाला माहुरा येथे झालं. पहिली ते पाचवीपर्यंत मी माहुरा येथेच होतो आणि तिथे पाचवीला जवाहर नवोदय विद्यालय आंबा परतूर यांच्या पूर्वपरीक्षेमध्ये पहिल्या जिल्ह्यातल्या 80 गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये माझा नंबर आल्यामुळे माझं पुढील 6वी ते 10वी शिक्षण हे जवाहर नवोदय विद्यालय आंबा परतूर येथे झालं. आणि शिक्षणाची परिस्थिती प्रतिकूल हा शब्द वापरला तर योग्य. आमचे वडील हे 10वी पास शेतकी शाळा करून कृषी सहाय्यक या पदावर त्यावेळेस काम करत होते. परिवारामध्ये वडिलांना मागे 5 भावंडांचा उदरनिर्वाह करायचा होता. आई आमची 9वी पास शिक्षण, त्यांचं जेमतेम 9वी पास एवढं होतं. घरामध्ये कुठेही शिक्षण किंवा शैक्षणिक वातावरण वगैरे फार कमी असायचं. तर पहिली ते पाचवीपर्यंत आई माझा होईल तेवढा, त्यांना जेवढा जमल तेवढा अभ्यास करून घ्यायची. जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही ABCDचं पहिलं हे 5वीमध्ये आम्हाला शिकवण्यात आलं. तरीसुद्धा आईच्या निरंतर परिश्रम जेवढं घ्यायला लावले आईने, त्या परिश्रम घेतल्यामुळे माझं नवोदय विद्यालय येथे सिलेक्शन झालं. त्याच्यानंतरसुद्धा 6वी ते 10वी हे शिक्षण प्रचंड अवघड गेलं, कारण की नवोदय येथे 6वी ते 10वी आम्ही डायरेक्टली सेमी इंग्लिशला गेलो आणि आमचं ABCD 5वीला झालं. त्यामुळे जर नॉर्मल कोणताही बॉय हा शब्द उच्चारायचा तर आम्ही BOY पासून सुरुवात आमची झाली 6वी ते 10वी. मग हळूहळू बाकी मुलं जर 4 तास अभ्यास करत असतील तर आम्ही 8 तास करायचो. हळूहळू कॅचअप करून 10वीमध्ये पण मी 88% मार्क घेऊन 10वीला तिथं प्रथम क्रमांकावर माझी 10वी पूर्ण झाली. त्यानंतर 11वी आणि 12वी हे आम्ही देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद येथे माझं शिक्षण झालं 10वी ते 12वी. तिथेच माझ्या वैद्यकीय पूर्वपरीक्षेमध्ये 568 मार्क येऊन माझी निवड इंदिरा गांधी महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे झाली.
तर माझं बाकी पुढचं MBBSचं शिक्षण हे मेयो हॉस्पिटल नागपूर येथे पूर्ण झालं. तुम्ही MBBS केल्यानंतर पुढे मग तुमचं काय करायचं असं ठरलं होतं? बरोबर, MBBS झाल्यानंतर मी थोडा दुविधा स्थितीमध्ये होतो आणि आमची सामाजिक परिस्थिती आणि गावाकडची सामाजिक परिस्थिती या दोन गोष्टींमुळे मला प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याची इच्छा निर्माण झाली होती. ओके. MBBS करताना कारण की मी फार अडचणी बघितल्या, जवळपासच्या लोकांच्या समाजबांधवांच्या अडचणी बघितल्या, म्हणून मला प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याची फार इच्छा तयार झाली. त्यामुळे मी माझं वैद्यकीय शिक्षण चालू असतानाच प्रशासकीय सेवेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. पण ते करत असताना जेव्हा माझ्या वडिलांनी मला आमच्या गावामध्ये तिथं प्राथमिक आरोग्य केंद्राला मला ते घेऊन गेले व तिथे त्यांनी मला ती दृश्य दाखवली, तेव्हा मी माझा प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय मागे घेऊन पुन्हा आपल्याला वैद्यकीय सेवेमध्येच आपलं आयुष्य घालायचं हा निर्णय मी त्यावेळेस घेतला. खूपच तुम्ही म्हणजे सुंदर तुमच्या दृष्टिकोनाबद्दल तुम्ही सांगितलं. तुम्हाला आधी प्रशासकीय अधिकारी व्हायचं होतं, नंतर तुम्ही डॉक्टर झालात आणि डॉक्टर होण्यामागची सुद्धा सामाजिक पार्श्वभूमी तुम्ही सांगितली. खरं तर खूप असे कमी लोक असतात की मला समाजात काहीतरी या विशिष्ट गोष्टीबद्दल काम करायचे म्हणून पेशा निवडणं. अशा तुम्ही एका विशिष्ट व्यवसायात ध्येय ठेवून तुम्ही आलेलात, तर तुम्ही या सगळ्या याच्यात परिश्रम कसे केले? परिश्रम साहेब, माझे एक शिक्षक होते हिंदीमध्ये जेव्हा मी सहावीला होतो, त्यांनी तीन गोष्टी सांगितल्या होत्या की आदर्श विद्यार्थी बनण्याच्या तीन गोष्टी कोणत्या. सर्व होती कमी झोप, कमी जेवण आणि कमी बोलणे. या तीन गोष्टी तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला आत्मसात झालं तुम्ही एक आदर्श विद्यार्थी म्हणून काम करू शकता. डॉक्टर साहेब, तुमचं MD कुठे झालं आणि त्यानंतर तुमचा कार्डिओलॉजिस्ट होण्यापर्यंत प्रवास कसा झाला? माझं MD जनरल मेडिसिन हे MGM महाविद्यालय औरंगाबाद इथे पूर्ण झालं आणि जेव्हा माझा MD मेडिसिनचा अभ्यासक्रम चालू होता, प्रॅक्टिस चालू होती, तेव्हाच मला हृदय रोगाचे जे पेशंट असतात त्याच्यामध्ये रुची तयार झाली आणि MD मेडिसिन जेव्हा माझं पूर्ण झालं तेव्हा देश पातळीवर पूर्वपरीक्षा असते कार्डिओलॉजिस्ट होण्यासाठी. त्याची पूर्वपरीक्षेमध्ये मी देशामध्ये 10व्या नंबरवर आलो आणि देशातलंच नव्हे तर आता होणाऱ्या जगामध्ये सर्वात मोठ्या हृदयरोगाच्या दवाखान्यामध्ये माझं DM कार्डिओलॉजी हे शिक्षण पूर्ण झालं. तिचं नाव BJ मेडिकल कॉलेज अहमदाबाद. सध्या ते 3000 खाटांचं देशातलं सर्वात मोठं हृदयरोगांचं निदानचं केंद्र आहे. तुम्ही सध्या शिर्डीच्या साई संस्थांमध्ये हृदयरोग तज्ज्ञ म्हणून सध्या तुमची सेवा सुरू आहे, तर इथं येण्यामागचं कसं लॉजिक आहे किंवा काय कारण आहे? सरासरी माझ्या BJ मेडिकल कॉलेज अहमदाबादमधनं जे ही DM कार्डिओलॉजीची पदवी घेऊन उत्तीर्ण होतात त्यांचे महिन्याचे पॅकेजेस हे 6-7 लाख रुपये प्रति महिना त्यांचं वेतन असतं. पण आमचे वडील श्री मदनराव कोरडे हे साई भक्त आहेत आणि शिर्डीला त्यांना वयाच्या 15-16 वर्षीपासनं ते वर्षातनं 2 शिर्डीला येतात आणि वडिलांची अशी इच्छा होती की आपण शिर्डीच्या साईबाबांच्या इथे पहिले काही दिवस, 1 वर्ष म्हणा, 2 वर्ष म्हणा, आपण इथे एक सेवा देण्याचा मनातून प्रयत्न करू. आणि सध्या मला जे बाहेर ठिकाणी 6-7 लाख रुपये प्रति महिन्याचं कुठेही वेतन भेटू शकतं, मी सध्या निव्वळ 60,000 रुपये महिन्यामध्ये इथे सेवा देतो. माझ्या आई, नाव त्यांचं कलावती कोरडे, त्यांचं शिक्षण जेमतेम 9वीपर्यंत झालेलं आहे पण मी आज कार्डिओलॉजिस्ट किंवा एक 18 वर्ष अभ्यास केलेला असल्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगू शकतो की मी बघितलेल्या लोकांमध्ये सर्वात अति तल्लख बुद्धिमत्ता आणि प्रचंड स्मरणशक्ती ही माझ्या आईचीच आहे आणि मला असं वाटतं आज रेट्रोस्पेक्टिव्हली की हे आईचीच बुद्धिमत्ता आहे जी माझ्यामध्ये आली आणि मी काही करू शकलो. बहुत बढिया. एक शेवटचा प्रश्न विचारतो.
हृदयरोग तज्ज्ञ म्हणून तुम्ही सेवा करताय आणि भविष्यात तुम्हाला खूप मोठं उज्ज्वल भविष्य तुमचं आहे, तर पुढच्या येणाऱ्या काळात तुमचं याबद्दलचं काय प्लॅनिंग आहे किंवा आणखी तुम्हाला काय करता येईल किंवा काय करायचं आहे? हृदयरोग तज्ज्ञ म्हणून मी जेव्हा उत्तीर्ण झालो तेव्हा माझा एकच निश्चय आहे आणि तो शेवटपर्यंत निश्चयच राहील. जालना जिल्ह्यामध्ये आज रोजी हृदयरोग तज्ज्ञ म्हणून मला एक आपल्या समाजामध्ये तीन घटक असतात. एक असतो उच्चभ्रू, दुसरा असतो मध्यमवर्गीय, तिसरा असतो बिलो पॉवर्टी लाईन, ज्याला आपण की एक गरीब प्रभाग म्हणतो. होता होईल माझं लक्ष तिसऱ्या प्रवर्ग म्हणजे आपलं जे बिलो पॉवर्टी लाईन प्रवर्ग आहे की जे प्रत्येक वैद्यकीय सेवेला मुकतात, कारण की त्यात दोन तीन कारणं आहे की त्यांच्यामध्ये माहिती नसतं आपल्याला की कधी कोणती गोष्ट दाखवायची, त्यांच्या स्वतःच्या तब्येतीबद्दल काळजी नाही घेत, तर आपल्याला त्यांचं एक ट्रीटमेंट म्हणून तर करायचंच आहे, पण त्यांच्यामध्ये मला एक जागरूकता निर्माण करणे माझ्यापुढे एक ध्येय आहे की खालच्या जे आपले सोसायटी आहे की ज्याला आपण इग्नोर्ड सोसायटी म्हणतो त्या सोसायटीमध्ये जागरूकता आली पाहिजे या वैद्यकीय सेवेबद्दल, स्वतःच्या प्रकृतीबद्दल. डॉक्टर साहेब, तुम्ही कमी वयात खूप मोठं यश मिळवलं आहे. मराठवाड्याला यानंतर एक तुमच्या रूपाने खूप तज्ज्ञ असा हृदयरोग तज्ज्ञ मिळणार आहे, तर मराठवाड्यात तुमच्यासारखे तरुण तयार व्हावेत असे या अर्थाने, यासाठी तुम्ही येणाऱ्या मुलांसाठी किंवा येणाऱ्या पिढीसाठी, येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? येणारी जीही आपली तरुण पिढी आहे की ज्यांना वैद्यकीय सेवेमध्ये सेवा करण्याची मनापासून इच्छा आहे, त्यांना मी एकच सल्ला देऊ इच्छितो की अपयशाने खचून जाऊ नका, यश डोक्यावर घेऊ नका. जिद्द, चिकाटी या दोन गोष्टी सोडून, या दोन गोष्टी जर तुम्ही स्वतःसोबत बाळगल्या तर कोणतीही गोष्ट अशक्यप्राय नाही. आणि वैद्यकीय शिक्षण हे बाकी शिक्षणांपेक्षा थोडं प्रदीर्घ असलं जरी, जवळपास एक 15 वर्ष कालावधी तुम्हाला एक कार्डिओलॉजिस्ट म्हणून जर बाहेर यायचं असेल तर 15 वर्ष तुम्हाला अभ्यास किंवा सेवा किंवा मेहनत घ्यावी लागते, पण एकदा झाल्यानंतर जे तुम्हाला मानसिक समाधान भेटेल ते इतर कोणत्याही क्षेत्रात भेटणार नाही.